मतदारांना आपण केलेल्या मतदानाबद्दल कुठलीही शंका राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम मशीनसोबत आता व्हीव्हीपॅट मशीन जोडून मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलाय. या नवीन व्हीव्हीपॅट मशीनबद्दल सर्वसामान्य नागरिकांना अधिक माहिती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात गावोगावी या मशीनची प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत. त्या अनुषंगाने राहता येथेही आयोगाच्या वतीने या मशीनबद्दल लोकांना प्रात्यक्षिकं दाखवून जनजागृती करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानावर अनेक राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून आणि काही संघटनांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आपण केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराला जाते का याबद्दल अनेकांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे मतदान हे ईव्हीएम मशीनद्वारे न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर घ्यावेत यासाठी काही संघटना न्यायालयातही गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना योग्य मतदान झाल्याची खात्री व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने 2019 साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनसोबत वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याचा निर्णय घेतलाय. ईव्हीएम मशीनवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅट मशीनवर संबंधित उमेदवाराच्या चिन्हाची चिठ्ठी दिसणार आहे. 7 सेकंद ही चिठ्ठी मतदाराच्या निदर्शनास येईल, त्यानंतर ती आपोआप या मशीनमध्ये जमा होईल. त्यामुळे आपण केलेलं मतदान त्याच उमेदवाराला गेल्याची खात्री मतदाराला होईल असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय. राहता शहरात अनेक नागरिकांनी या मशीनवर प्रात्यक्षिक करून खात्री करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. तर काही नागरिकांनी अजूनही ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानावर साशंकता व्यक्त केलीय. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती अनेक प्रकारच्या शंका काही वर्षांमध्ये निर्माण झाल्यानंतर नागरिकांना या मशीनबद्दल ज्या शंका आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी व्हीव्हीपॅटी मशीन या मशीनसोबत जोडण्याचा निर्णय 2019 निवडणुकीमध्ये घेतलेला आहे. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्याचं नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांच्या शंका दूर केल्या जात आहेत. या ठिकाणी आज आपण उभे आहोत आता राहता या ठिकाणी या मशीनचा जो डेमो आहे तो शासकीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांसाठी केला जातोय. या ठिकाणी आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांनी आत्ता या मशीनचा डेमो बघितलेला आहे, त्यांनी मतदानही करून बघितलेलं आहे, त्यांना खरंच या मशीनबद्दल खात्री झालेली आहे का हे जाणून घेऊयात. बाबा, आपण आत्ता या ठिकाणी मशीनचा डेमो बघितलेला आहे, आपण मतदान केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं की चिठ्ठी पडताना आपल्याला दिसली. आपली जी एकंदरीत यंत्रणा होती ईव्हीएम मशीनच्या शंका होत्या लोकांच्या, आपल्या शंकेचं निरसन या ठिकाणी होतं ना. म्हणजे मशीन बरोबर व्यवस्थित आहे आणि असंच व्हायला पाहिजे. तुम्ही जे ज्या उमेदवाराला आता इथं मत दिलं होतं ते बरोबर ते चिन्ह त्या ठिकाणी आलं का? हो आलं. तर एकंदरीत तुमची खात्री या ठिकाणी झालेली आहे की जे मतदान तुम्ही केलेलं आहे ते योग्य उमेदवाराला दिलं होतं, परंतु आता गेल्या काही इथून मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये व्हीआयपी हे जे व्हीव्हीपॅट मशीन जे होतं ते लावलेलं नव्हतं इथून मागे, परंतु आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर व्हीव्हीपॅट मशीन जे आहे ते आता लावलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की व्हीआयपी हे व्हीव्हीपॅट मशीन जे आहे ते लावण्याची गरज खरंच होती? एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, कारण आपण जे मतदान करतो ते लोकशाही एक खूप महत्वाचा घटक आहे की आपल्या मतदानावरती लोकशाही टिकलेली असते, मग एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे योग्य वाटतो. इथून पाठीमागे मशीन हे व्हीआयपॅट मशीन लावलेलं नव्हतं, त्यावेळी तुमची खात्री होती का की तुम्हाला शंका होती ईव्हीएम बद्दल? शंका म्हणजे तशी काही वाटत नव्हती, पण काय सांगतात. आपल्याला काय वाटतं की आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर जे मशीन लावलेलं आहे व्हीव्हीपॅट मशीन हे मशीन लावणं खरंच गरजेचं होतं का? नाही, खरंच हे गरजेचं होतं. मागच्या वेळेस जे झालं ते बोगस मतदान झालं, यावेळेस जरा आम्हाला समक्ष दिसू राहिलं का आम्ही जे बटन दाबू राहिलो ते मतदान क्लिअर होऊ राहिलो.
इथून मागचं जे मतदान झालं ते कुठेतरी शंका नागरिकांच्या मनामध्ये त्याबद्दल शंका होती आणि त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने एक निवडणूक आयोगाने निर्णय जो घेतलेला आहे तो नागरिक त्याचं स्वागतही करत आहेत. अजून काही नागरिक आहेत आपल्या बरोबर. आपल्याला काय वाटतं या मशीन बद्दल? मुळातच हे जे मशीन ज्या देशाने बनवलंय त्या तो देश हे मशीन वापरत नाही आणि मुळात जर ईव्हीएम मशीन याची विश्वासार्हता होती तर मग व्हीव्हीपॅट आणि पेपर ट्रेल याची गरजच नव्हती. मुळातच ह्या मशीनची अजिबात विश्वासार्हता नाहीये. त्याचं कारण असं आहे, ह्याच्यातून पडलेली जी चिठ्ठी असती त्या चिठ्ठीचं काउंटिंगच होत नाही. निवडणूक आयोगाने 2017 सुप्रीम कोर्टात असं सांगितलेलं आहे की या चिठ्ठीची काउंटिंग होणार नाही, मग त्याचा उपयोगच होणार नाही. आताच्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा बोजवारा उडालेला आहे. हे मशीन हॅक करता येतं. जिओ टावर तसेच वोडाफोन टावरनी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे मतदान संपूर्ण हॅक होतं हे सिद्ध झालेले. त्याबाबत अनिल गोटे, आमदार अनिल गोटे यांनी काही पेपरमध्ये मुलाखती देऊन याचा बोजवारा कसा उडवतो व भारतातील लोकांना या लोकशाहीच्या माध्यमातून धोकाधाडी केली जाते हे स्पष्ट आहे. तर आमचा या ईव्हीएम मशीनला स्पष्ट विरोध आहे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा असं आमचं ठाम मत आहे. कारण ज्या ज्या देशांनी हे ईव्हीएम एकदा वापरलं त्यांनी परत वापरलं नाही. जगातले अमेरिका, जर्मनी, जपान यासारखे जे देश आहे ते कोणताही देश हे ईव्हीएम मशीन वापरत नाही. कारण या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाडी होते, अधिकाऱ्यांना माहिती नाही. जे निवडणुकीला येतात मशीन घेऊन त्यांना माहीत नाही. हे सगळं हाय प्रोफाईल मॅनेज असतं. ज्या दिवशी निवडणुकीची मतमोजणी होती त्या दिवशी मोबाईल टावर बंद केले पाहिजे, कारण त्या मोबाईल टावरद्वारे याचा निकाल परावर्तित केला जातो. अशा प्रमाणे भारतातील लोकांना फसवलं जात आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. एकंदरीत तुम्हाला ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे याच्याबद्दल अजूनही शंका तुम्हाला? नाही, ज्या ज्या देशांनी हे इलेक्ट्रॉनिक मशीन बनवलं ते देश हे वापरत नाही, मग भारतातच हा आठ तास का? आणि जे पेपर ट्रायल द्वारे जी चिठ्ठी येते त्याचं अजिबात ते मत परत त्या काउंटिंगला ते घेत नाही. त्याचं कारण असं आहे, भारतामध्ये बीजेपी आणि काँग्रेस हे दोनच एक आणि दोन नंबर याच्यावर येतात. बाकीचे जे उरलेले पक्ष आहे त्यांना अधिकार नाही आहे. तो 3, 4 आणि 5 या नंबरच्या लोकांना काउंटिंग रिकाउंटिंग मागण्याचा अजिबात हक्क राहिलेला नाही आहे हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष मागणी करत नाही आणि हे दोन्ही पक्ष आलटून पलटून ह्या ईव्हीएमच्या बद्दल हे करतात, समर्थन करतात. हे चुकीचं आहे. या ईव्हीएममुळं क्षेत्रीय पार्ट्या असतात यांचं अस्तित्व जवळजवळ नेस्तनभूत झालेलं आहे. काही नागरिकांनी या ठिकाणी या ईव्हीएम मशीन बद्दल समाधान व्यक्त केले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आता आमची शंका राहिलेली नाही. परंतु काही नागरिक अजूनही असे आहेत की जे म्हणतायत की ईव्हीएम मशीनवर अजूनही 100% विश्वास केला जाऊ शकत नाही आणि जे इथं अधिकारी जे आलेले आहेत डेमो दाखवण्यासाठी ते त्यांची फक्त ड्युटी करतायत. त्यांना वरून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लोकांना डेमो दाखवा. परंतु नागरिकांनी काही नागरिकांचा असंही आक्षेप आहे की हे सर्व ईव्हीएम मशीन जे आहे ते अजूनही मॅनेज केलं जातं. आपल्याबरोबर या ठिकाणी अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका जे नागरिकांना जे आता या ठिकाणी डेमो दाखवला जातोय काय या संदर्भात आपण अधिकारी? ह्याच्यामध्ये विश्वासार्हता अतिशय महत्वाची आहे. कारण मतदान केल्यानंतर आपलं मत अगदी त्याच उमेदवाराला जातंय ही खात्री होणं गरजेचं आहे आणि ही विश्वासार्हता वाढवण्यासाठीच प्रामुख्यानं ही नवीन जी व्हीव्हीपॅट जी मशीन आहे ती अस्तित्वात आलेली आहे. आणि मग जो कॅन्डिडेट येतो त्यांनी मतदान केल्यानंतर त्याला खात्री होते ह्याच्याद्वारे की आपलं मतदान हे नेमकं त्याच व्यक्तीला गेलेलं आहे. एकंदरीतच काही नागरिकांनी जरी समाधान व्यक्त केलेलं असलं तरी काही नागरिकांचं असंही म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन याची काउंटिंग दोघांची मोजली गेली पाहिजे. अन्यथा या मशीनवरती ज्या शंका आहेत नागरिकांच्या त्या अशाच पुढे चालू राहतील आणि 2019 ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवरून गाजण्याची निश्चितच शक्यता आहे. कॅमेरा पर्सन जावेद सय्यदसह सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.